माय नेम इज अनखा कामत सांभारी अँड बाय प्रोफेशन आय एम एन असंट प्रोफेसर सो प्रेझंटली आय एम वर्किंग इन एम ई एस कॉलेज बट बिफोर दॅट आय वॉज देर इन गव्हर्मेंट कॉलेज सांखले आय हॅव ऑल्सो वर्क इन नारायण झांटीए कॉलेज बिफोर कमिंग टू एम ई एस कॉलेज सो बेसिकली आय एम फ्रॉम सांकली सो म्हण आवईचे घर जे असा ते सांखळे दत्तवाडी रावतात आम्ही सो आफ्टर मॅरेज आय वॉज रिलोकेटेड टू पोंडा

सो इट वॉज मास्टर्स फी आय रिमेंबर इट वॉज एट थाऊसंड ॲट ट टायम सो ता त्या पैशांनी ते आठ हजार ते जाताले आय वॉंटेड टू गो फॉर एअर हॉस्टेस बट वीथ दॅट एट थाऊसंड आय कुडंट गो फॉर दॅट सो विथ एट थाऊसंड आय कूड गो फॉर मास्टर्स एंड माय पेरेंट्स तांना सदांच हा एक टीचर ज्लली जाय आशिल्ली एक लॅक्चर बिकॉज टीचर लॅक्चर दीस इज अ रिस्पेक्टेड प्रोफेशन लाईक सो एक रिस्पेक्ट आसता कम्पेअर टू मॉडलिंग एअर हॉस्टेस हाका मातसो रिस्पेक्टेड असे चिततात सो ताका गेले जाय आशिल्लें सो एअर हॉस्टेल्सचे म्हजें so, थंयच उरलें एर वचपाचें सो आय वेंट फॉर मास्टर्स आय स्कोड रियली वेर वेल इन माय मास्टर्स डिग्री देन आफ्टर दॅट आय गॉट अ जॉब इन झांटिये कॉलेज एंड इट वॉज म्हाका मार्कशीट मेळ्ळी पास झाले हा रोखं रोखडोच म्हाका जॉब मेळो सो so, युजली लोकांक रावचें पडटा एक वर स्ट्रगल करचें पडटा इंटरव्यू म्हाका तसे ना हा जांटे कॉलेजीन इंटरव्यू दिली आणि थंका रोखडंच जॉब मेळप yeah. लहानपणाच्या नाव दत्तवाडी नाशिल् कि्याक आम्ही पहिली एका भाड्याच्या घरात राहताली ते आशिले हाऊसिंग बोर्डान थं थंच्यान मागीर आफ्टर फ्यू डेज फ्यू इयर्स वी शिफ्टेड टू सांबे नियर दैट ओल्ड ब्रिज आय डोंट नो याद नाटे सो वी शिफ्टेड देर सो असे शिफ्टिंग शिफ्टिंग करून एक पप्पान एक स्वतः जे रिटायरमेंटाचा इनकम मेळो नाही सो so, रिटायरमेंट मनी जे तातूंत मागीर ताणें फ्लॅट घेतिल्लो जो दत्तवाडी मागीर आमी दत्तवाडी राव गेलीं सो अशी याद हांगची मॅमरीज म्हज्यो इल्ल्यो मेमरीज मॅमरीज अश्यो आसा मेमरीज अशो जाग्याच्यो अश्यो मॅमरीज ना मेमरीज ग्लॅमर इज अ पॅशन फॉर मी आय ऑलवेज वॉन्टेड टू गो इन टू दीस फील्ड बट एट द सेम टायम माय पेरंट्स वॉन्टेड टू वॉन्टेड मी टू बिकम अ टीचर सो तांकां एक हर्ट करपाचें नाशिल्लें तांणी इतले पर्यंत तांणी सगळें केलां आणि ना तुम्हाला टीचर जावपाचें ना ग्लॅमरान वचपाक जाय सो so, ते आशिल्लें सो तांकां टिचींग आशिल्लें सो आय वेंट वीथ दॅट ओन्ली एंड इव्हेंच्युली आय स्टार्टेड लायकींग दॅट प्रोफेशन आणि शिकोवपाची खूप आवड असा आमचे शेजारी सुद्धा इव्हन हांव जेन्ना ग्रॅज्युएशन करतालें शेजाऱ्याची भुरगीं बी येतालीं शिकपाक सो so, फ्री अशें हांव ट्युशन बी काय ना तांकां हांव बरें शिकयतालें so, सो सुद्दां दिसतालें की हांव बाबा टीचर जाल्यार बरें जातले सो so, आता जे टिचींगेक गेले इवन स्टुडंट्सांची टिचींग आवडपू लाले केुडंट्सांची कंप्लेन्स ना काय ना, ना तांधा सुद्धा मजे टिचींग आवडताले टिचर्स सुद्धा एच ओ डी बी म्हणताले की बाबा तू बरे शिकता सो so, असे करू कुरु करून ते त्या फिल्डात समकी आवड निर्माण झाली दिसले की हां बरे त्याच फिल्डात हवे गेले बरे फुडे so, मागीर जसे हा टिचींग शिकताले जसे कॉलेजींनी त्यांना मागीर माझी फ्रेंड्स बी लागली अगो तू कि्याक मॉडलिंग सुद्धा इवन स्टुडंट्स लागली स्टुडंट्स जाऊन स्वतः म्हाका विचारताली मॅम तुम्हाला दिसना की तुम्ही रॉंग प्रोफेशन सिलेक्ट केला सो so, हा कि्याक रॉंग प्रोफेशन मॅम ना तुम्ही मॉडलिंग बी तसे न्ही मॅम इतली बरी दिसता बरे करत टीचर कि्याक सो so, हा तांकां एकूच विचारले की टीचर असा जे ब्युटिफूल दिसपूक शकना बरी दिसपाक शकना बरी आशिली मनशा टीचर झाली जे जाता सो ना मॅम तुमका दुसरे प्रोफेशन बरे दिसतं आशिले सो हावे त्यांचे ते ऐकून एक हा जस्ट चितले की ट्राय करूया सो पहिली हावे ट्राय केले ते मिसीस साकळे सो अपर्णा मिसेस साकळे पेजंट ऑर्गनाइज केल्लो बट माय ड्रीम वॉज टू पार्टिसिपेट फॉर मिसीस गोवा पण हावे चितले की साकळेचा नाव साकळेचे सो त्या पेजंटाक एक पार्टिसिपेट जाऊया सो आय पार्टिसिपेटेड फॉर दॅट पेजंट ॲन आय वॉज द सेकंड रनर अप फॉर दॅट सो so, मागीर एक ती आता साखळे झाले चल गोवा पार्टिसिपेट जाऊया चल मागीर इंडिया पार्टिसिपेट जाऊया सो so, गोयचे आता ते ऑक्टोबरान ऑक्टोबरांश पण ताज्या पहिली म्हाका कळ्ळें की एक के जी एम ड्रीम्स म्हणून असा आणि ते मिस अँड मिसीस इंडिया आयकॉनिक दिवा ऑर्गनायज करता आनी सगळ्याकून बरे म्हणटगीर ते गोवानूच ऑर्गनायज करता सो मुंबई युजली कितें जाता मुंबई दिल्ली अशा जाग्यार ते ऑर्गनायज करता पण ह्या फावटी तांणी गोवान केले म्हणून एक बरें झाले की ट्रॅव्हलिंगचे आनी ना आणि गोंयच्या गोया उरलें न्ही सो ते रिजना खाती हांवें पार्टिसिपेट केले एक्चुअली के जी एमान बट ड्रीम वॉज ऑलवेज टू बिकम पार्टिसिपेट फॉर मिसीस गोवा बट नव आय हॅव बिकम मिसीस इंडिया आय कॅनॉट गो डावन फॉर मिसीस गोवा ना जेव्हा मिसेस साखळे हा रनर्स अप म्हणून आले हा सर्च करताले बाकीचे पेजंट्स सो एकदा तुम्ही सर्च केले का इंस्टाचे ते तुम्हाला येत रावता जे खंचे पेजंट्स असा ते सो एक के जी एम आयल् के ड्रीम्स एंटरटेनमेंट गोवा तांचं हे असा म्हणून पॅजंट असा म्हणून प्लस म्हणजे एक फ्रेंड जे फक्त एका रॅम्प वॉकात मेळिल्ले आम्ही एक हा गोवानूच रॅम्प वॉक झालो प्लॅनेट हॉलिवूड हॉटेलात सो so, ता ते म्हाका डॉक्टर मंजुशा ते सुद्धा मिसीस इंडिया अप आशिले सेकंड अप सो ते मे आणि ताणें म्हाका सांगले की आपण के जे एम जे आसा पळय ती एक uh, इव्हेंट घेवन येता गोवा मीस अँड मिसीस इंडिया आयकॉनीक दिवा सो so, तातून तू कित्याक ट्राय करना त्यांचे ऑडिशन दी सिलेक्ट मागीर तू आणि फुडे uh, uh, फायनलिस्टान वतले सो so, एक जस्ट ट्राय कर सो so, ऑडिशन जे आशिल्ले के जे सो ताज्या वयल्यान हांवें ते ट्राय केले डॉक्टर मंजुशान सांगले म्हणून हांवें अप्लाय केले के जी एम आनी मागीर तांचे जे ऑडिशन आशिले ऑनलायन आशिले ऑडिशन आमचे सो ऑनलायन ऑडिशनाक दोनशे लोकांचे दोनशाच्या वयर एंट्रीज आशिल्ल्यो सो दोनशे लोकांचे तांणी ऑडिशन घेतिले आणि तातूंतले टॉप फिफ्टीन सिलेक्ट केले मिस आणि मिसीस दोनूय दोन टॉप फिफ्टीन सिलेक्ट केलेले आणि ते दिसाच्यान मागीर आमची सेशन्स बी सगळी स्टार्ट झाली सो एकदा ग्रुमींग सेशन ग्रुमींग सेशन्स जी आमची ती स्टार्ट जाली सो फर्स्ट ऑडिशन झाले तातूंतल्यान टॉप फायनलिस्ट काढली आणि तीन महिन्या खातीर फॉर थ्री मंथ्स दे वर ग्रुमींग सेशन्स फॉर सो दीस ग्रुमींग सेशन्स वर ऑलमोस्ट फॉर थ्री मंथ्स ओके सो स्टार्टींग वॉज ओरिएंटेशन अँड आय स्टील रिमेंबर फॉर ओरिएंटेशन नॉर्मली बाबा मॅक्सी कोण नायटीर कोण कुर्ता कोण आणि असे घालून ओरिएंटेशन आम्ही अटेंड केले सो so, जी कविता मॅम आशिल्ली ताणे आमक स्ट्रिक्टली सांगली की तुम्ही आता फायनलिस्ट झाल्या मिस अँड मिसिस इंडियाची आणि आता पुढे तुम्ही जिंकली विनर जातली तुम्ही ह्या परिस्थितीन खंचेच एक ग्रुमींग सेशन ॲटेड ना सारखे प्रॉपर मेकअप प्रॉपर ड्रेसिंग अशा तुम्ही हे करपाचे so, आम सो आमचं ते ओरिएंटेशन जे आशिल्ले पण ते लास्ट आशिल्ले विथाउट मेकअप विथाउट ड्रेसिंग रेस्ट ऑल थ्री मंथ्स जे आमचे ग्रुमिंग झालं नाही तातून आम्ही प्रॉपर्ली शिकलेलं ग्रुमिंगानच शिकले मेकअप कशें करप फिटनेस मागीर स्किना कितें बरें मागीर मागी खातीर कितें बरे सो प्रत्येक वॉक ग्रुमिंग सेशन आशिल्लो आमचो रेयान सर आशिल्लो जो के जी एम के जी एमाच्या टिमान आसा सो so, सुद्दां आमकां पळले की कशें वॉक करता कितें इंप्रुवमेंट जाय बिकॉज वी फिफ्टीन हार्डली फ्रॉम फिफ्टीन पार्टिसिपंट्स ओन्ली टू पार्टिसिपंट्स वीच वर दे दे हॅड पार्टिसिपेटेड इन सम पेजंट बिफोर हा एक आणि एकटे बाकीची सगळीं फ्रेशर्स आशिले सो so, पेजंटा बद्दल काहीच खबर खातीर का हो सगळो नवो कॉन्सेप्ट सो so, तांगा सगळे फ्रॉम स्क्रेच सगळें स्टार्ट सो ऑल दीस ग्रुमींग सेशन थ्री मंथ्स वर अबावट योगा फिटनेस कशा तरेन आपल्याक मेनटेन करप कितें खावप न्युट्रिश सेशन्स से आशिल्ली जे हातूंत तुमकां स्किना खातीर कितें बरें केंसां खातीर कितें बरें हाजी नॉलेज दिली मागीर मेकअप कसो करप आय मेकअप कसो करप ह्या बद्दल सांगले मागीर मॅडिटेशन्स आशिली मागीर अशी खूप सेशन्स से आशिली जी आमची थ्री मंथ्स चालू उरली न्यूट्रिशन सेशन दोन तीन दीस आशिले वॉक सेशन आमचे चड टायम उरले बिकॉज प्रत्येक वॉक आमी आम्ही त्यांना रिकॉर्ड करून धाडटाले विडिओ वॉक करप म्युझिकाचे रिकॉर्ड करप तांकां धाडप कितें मिस्टेक आसा न्ही ते मागीर दुसरे दीस जेन्ना सेशन आसताले त्यांना सांगताले ना तुम्ही असे तूं तकली अशी सकल मातशें कॉन्फिडन्सान वॉक कर सो वॉट कितें करेक्शन्स जे असा ते तो सेशनाक सांगतालो

सो so, ताका दवरप द सेशन्स एटेंड करप वॉज नॉट व्हेरी इजी फॉर मी बिकॉज ते परत परत येताले डिस्टर्ब करताले सो so, म्हजी मम्मी म्हज्या बरोबर राहताली किंवा ताका मम्मी कडेन दोरताले आणि सेशन्स एटेंड करताले आतां सुद्दां आमचे तीन तीन दीस आमी थंय प्राईट सन्स विलेज जी आसा थंय आशिल्ली बट uh, म्हजे चली जे असा ते कडेन आशिले सो इट वॉज एवरी पॉयंट ऑफ टायम शी वॉज द शी वॉज द वन हु हॅड

पार्टिसिपेट पार्टिसिपेटेड इन पेजंट्स बिफोर सो तातून एक दिसताले ना हांव जातले हांवूच सिलेक्ट जातलं बट हियर द कॉम्पिटिशन वॉज वेरी टफ बिकॉज पिपल वर देर फ्रॉम डिफरंट एंड वर फ्रॉम डिफरंट एरियज बँगलोरचे मुंबय हुबळी पुण्या सो दुसऱ्या दुसऱ्या एरियेतल्या लोक आशिल्ले आणि दे वर इक्वली गूड हार्ड वर्कींग कॉन्फिडंट सो इट वॉज अ व्हेरी टफ कॉम्पिटिशन सो म्हाका लास्ट मुमेंट पर्यंत सुद्धा खबर नाशिल्लें की बाबा हांव जिखतलें जेव्हा अनाऊन्स केला त्यांना कळं की ना हा कॉन्फिडन्स आशिल्लो की पावतले ॲटलीस्ट टॉप थ्रीन येतले बट विनर जातले व दॅट वॉज नॉट द दिस थिंग सो हांव जेव्हा तांणी अनाऊन्स केले की हांव विनर म्हणून सो आय वॉज लाईक ओके फायनली जे हांव चितिल्ले की चाल्डहुडातल्या हे करतले हांव आणि आय हॅड नेवर एज आय टोलड यू आय हॅड नेवर एक्सपेक्टेड दॅट आय वूड पार्टिसिपेट फॉर मिसीस इंडिया हावे चितिले फक्त गोवा पर्यंत पार्टिसिपेट जावप सो so, हे एक मिसीस इंडियचे पार्टिसिपेशन इट वॉज लाईक टोटली आउट ऑफ माय एक्सपेक्टेशन जे हांवें एक्सपेक्टूच करणाशिल्ले सो जेन्ना तातूंत हांव विनर म्हणून जालें असे कळ्ळें जेन्ना अनाऊंस केले आय वॉज लायक फायनली म्हणजे ड्रीम यू नो इट गॉट फुलफिल्ड सो दॅट वॉज एन व्हेरी हॅप्पी मोमेंट एंड माय आय कूड सी माय पेरेंट्स इन फ्रंट ऑफ मी मय हजबंड इन फ्रंट ऑफ मी आय कूड इमेजीन दॅम देमाईलिंग फेस सो आय कूड लिटरली फील दॅट सो आता हांव हे पेजंट फायनली जिखलां आमकां ऑलरेडी के जी एमा कडल्यान आमकां विडियो शूट्स आसा ओके okay, सो so ते ऑलरेडी आसा प्लस आय वूड एक्सेप्ट इवन जर गोवान म्हाका गोवन फोटोशूटची ऑफर बी आयली जाल्यार आय वूड डेफिनेटली ॲक्सेप्टिट बिकॉज आय ऑलवेज लायक टू डू दीस आवडटा पयलींच्यान अशें गॅदरींग डांस स्पोर्ट्स हातून खूप एक कॉलेजींतल्यान सुद्दां तातूंतल्यान हांव कल्चरल एक्टिविटीजान बी खूप पार्टिसिपेट करता सो इवन so, जर गोवान खंय ऑफर बी आयली फोटोशुटाची किंवा मॉडलिंगाची आय वूड डेफिनेटली गो फॉर दॅट युजली कितें जाता मिसीस इंडिया जेन्ना पेजंट बी जिखता तेन्ना ऑफर येता एक्टिंगाच्यो बी बट आय एम नॉट इन टू दॅट सो हांव इवन एक्टिंगाची जर ऑफर दिसना हांव करपाक पावतलें कित्याक हांवें केन्नाच त्या फिल्डान काम करू सो एक्टिंगाचो ॲक्टिंग करप म्हणजे शिकचें पडटा इट्स नॉट दॅट हा बाबा मिसीज इंडिया झाले आता हा एक्टिंग करतले इट्स नॉट वेरी इजी सो इवन ताजी जर ऑफर आली दिसता की खूप प्रिपेर करचे पडतं एक्टिंग खाती अदरवाइज फोटो शूट ऑल दॅट आय कॅन डू दॅट ते माझ्यान जातले करपाक पण ॲक्टिंग आय थिंक आय आय हॅव टू रियली थिंक ऑन दॅट आय वूड लाइक टू से थँक्स टू माय पेरेंट्स फर्स्ट माय हजबंड माय फॅमिली दो माय फ्रेंड्स हू सपोर्टेड मी And also to KGM Dreams Entertainment for uh, giving us this platform. I would like to thank Kavita Kishore, ma'am. I would like to thank Rayan, sir. I would like to thank uh, uh, Jayashree, ma'am. Swati, ma'am. These people were there throughout the event, right from the grooming session till the event is over. They were with us, like motivating us. आमच्या बरोबर आशिल्ली थ्रू आवट सेशन आय वूड लायक टू से थँक्स टू कविता मॅम बिकॉज शी इज द फाउंडर ऑफ के जी एम अँड शी वॉज देर थ्रू आवट एंटायर ग्रुमींग सेशन आमकां असे न्ही की ग्रुमींग सेशन फक्त पार्टिसिपंटसांशिले रेयांश सर किंवा कविता मॅम आमच्या बरोबर थ्रू आवट सेशन आमच्या बरोबर आशिल्ली ती सो so, आणि मागीर सुद्धा प्रोग्राम जाऊन सुद्धा तुमच्या बरोबर आसा तुमकां फुडे घेऊन वतली आं आम्ही सो so, असे सगळे आमकां प्रॉमिस केला जयश्री मॅम सुद्धा दे वॉज देर थ्रू आवट द सेशन फॉर ग्रुमींग सेशन एंड आफ्टर प्रोग्राम ऑल्सो टू सपोर्टर्स मोटिवेट मोटिवेटर्स एंड आय एम वेरी थँकफूल फॉर दॅम टू अस सच अ बीग प्लॅटफॉर्म सो द मेसेज वीच आय वॉन्ट टू गिव टू ऑल दोज हू आ हू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन सच कांड ऑफ ब्युटी पेजंट इज दॅट जस्ट डोंट लूज युअर कॉन्फिडेंस इफ यू हॅव ड्रीम लाईक आय एम गिवींग दिस मेसेज बेस्ड ऑन माय एक्सपिरियंस सो ड्रीम म्हणली त्या खात्री हा कॉन्फिडेंटली हे सगळे करडामध्ये आपल्याक ब्युटी पेजंटा पार्टिसिपेट करपा जाय जे इट इज वेरी इम्पॉर्टंट फॉर दॅम टू बी वेरी कॉन्फिडेंट टू मेक इट मेंटली आपल्या जाय की आपण फर्स्ट दॅट इज व्हेरी इंपॉर्टंट आपल्या तकलेन मेंटली प्रिपेर जाता की बाबा आपण करपाक शकता इट इज पॉसिबल यू आय कॅन पार्टिसिपेट सो अशी एक मेसेज आपल्या तकलेन जाय बसोवड देन यू नीड टू स्टार्ट फिजिकली ग्रुमींग युअर सेल्फ सो दीस टू आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट इन टू दिस फील्ड आणि मला दिसता की गोवन जी आमची गर्ल्स विमेन जी आसा ती विमेना राव आय जस्ट अगेन आणि मला असं दिसतं की आमचे गोयकार जे ते कम्पेअर्ड टू बाकीचे जर आम्ही पळले सिटीज बी पळल थोड्यो हो, थोड्यो हो, ज्या हातून बायलांक पार्टिसिपेट जर दिना खूप रेस्ट्रिक्शन्स असतात तांका एक म्हणजे एक बाबा साडीच जाय अशे आमच्या गोयात न एक ते फ्रिडम असा तुका जाय ते कपडे घाल वी आर इन टू लाईक वी आर फॉलोविंग अ मॉडर्न लाईफस्टाईल सो so, आमचे असे नी की बाबा रेस्ट्रिक्शन्स असा खूप तुका वचपूक मेळना तुका मॉडलिंग करप ना तुवें किंवा ब्युटी पेजंट करप चड रेस्ट्रिक्शन आसना स्वतःक so, एक कॉन्फिडन्स आसपा जाय की आपण त्या फिल्डात करपाक शकता मे बी नॉट इन द चायल्डहूड बट एटलिस्ट एज यू ग्रो तुका दिसता की तुजो कॉन्फिडन्स असा तुका दिसता की तुवें ह्या फिल्डात काम करपाक देन दॅन आय थिंक यू शूड गो इन टू दॅट फिल्ड आणि गोयात ती एक ॲडवांटेज असा की आम्ही जी सगळी बायलो आसात किंवा भुरगीं आसात चलयां बी तांकां एक आवडूय असा असल्या फिल्डान वचपाची आणि तांकां एक ऑपॉर्च्युनिटी असा कित्याक कि हे जे आता पेजंट्स बी जातात ते चडशे गोवान ऑर्गनायज करता प्लस आमकां मिसीस गोवा असा मिस गोवा असले खूप इवेंट जे आसा तातूंत आपण पार्टिसिपेट आनी आपली जी ड्रीम आसा ती फुलफील करपाची